नमस्कार, आपली सिंधू नगरीवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. विलास बांदिवडेकर स्मृती प्रित्यर्थ गेल्या एक महिन्यापासून मालवणात अंडर 14 स्पर्धा भरवल्या गेलेल्या आहेत क्रिकेटच्या, आणि आज त्या स्पर्धेची फायनल मॅच झालेली आहे. आणि आत्ता आपल्यासोबत आहेत ज्यांच्या स्मृती प्रित्यर्थ ही स्पर्धा भरवली गेलेली आहे आणि ज्यांनी भरवली गेली आहे त्या म्हणजे मिताली बांदिवडेकर मॅडम, विलास बांदिवडेकर यांच्या कन्या. सो फर्स्ट ऑफ ऑल मॅडम, वेलकम टू आवर चॅनल. थँक्यू, थँक्यू सो मच. सर्वात पहिला प्रश्न असा माझ्या मनात येतो की आपल्या डॅडची जी लेगसी होती की त्यांनी मालवणसाठी किंवा मालवणच्या क्रिकेटसाठी भरपूर त्यांचं योगदान आहे, आणि ते सुद्धा BCCI सर्टिफाईड अंपायर होते, त्याचबरोबर त्यांनी मालवणसाठी पण भरपूर क्रिकेटसाठी स्पेसिफिकली योगदान दिलेलं आहे, आणि ती लेगसी फॉरवर्ड करताना तुमचा काय एक मोटिव्ह काय असतो त्याच्या मागचा? माझ्या बाबांचे दोनच सगळ्यात आवडीचे विषय म्हणजे एक म्हणजे क्रिकेट आणि दुसरं मालवण. तर ह्या दोन्ही गोष्टी एकत्र येताना बघून खूपच आनंद वाटतो आहे. ज्याप्रकारे ही पूर्ण टुर्नामेंट ऑर्गनाईज झाली, जयंत गवंडे सर म्हणा, बंटी केरकर सर म्हणा, खूपच सुंदररीत्या त्यांनी हे सगळं ऑर्गनाईज केलं. ज्या टीम्स आल्या, लांबून लांबून टीम्स आल्या होत्या, कोकणातून काही बाहेरून टीम झाल्या, आणि त्यांनी ज्या प्रकारे पार्टिसिपेट केलं, स्पोर्ट्समनशिप म्हणा, व्हेरी व्हेरी नाईस एक्सपिरियन्स. बाबांना क्रिकेट संबंधात आणि खास करून यंग मुलं जी इंटरेस्टेड आहेत क्रिकेटमध्ये पण ज्यांना कधीकधी काही प्लॅटफॉर्म मिळत नाही हे त्यांचं टॅलेंट शोकेस करायला, एस्पेशली त्यांच्यासाठी बाबांना खूप काही करायचं होतं. ते त्यांचे प्रयत्न चालूच होते. ते त्यांच्या मॅचेससाठी जेव्हा लांब लांब फिरायचे वेगवेगळ्या शहरात गावात रणजी ट्रॉफी मॅचेससाठी, तेव्हा ते नेहमी हे म्हणायचे की आपल्याकडे खूप टॅलेंट आहे पण त्यांना आपण एक प्लॅटफॉर्म दिला पाहिजे. त्यासाठी ते खूप प्रयत्नसुद्धा करत होते वेगवेगळे. इथे आपल्या मालवणात जे बोर्डिंग ग्राउंड आहे तिकडे पण रणजी ट्रॉफीच्या मॅचेस घडवून आणल्या, आणि ते स्वतः तिकडे अंपायर होते, आणि ही वॉज सो प्राऊड की आपल्या मालवणातसुद्धा रणजी ट्रॉफीच्या मॅचेस झाल्या. आणि असंच आपण हे पुढे घेतलं पाहिजे या सगळ्या गोष्टी. तर त्याच ह्याच्यात हे सगळं बघून की ज्या प्रकारे लहान लहान मुलांना प्लॅटफॉर्म मिळतो आहे त्यांचं टॅलेंट शोकेस करायचा, ते बघून खूप आनंद वाटतो. असं वाटतं की बाबांची जर का काही थोडीफार इच्छा अपूर्ण राहिली होती तर ती आज या सगळ्या ऑर्गनायझेशननी खूप छान रीते पार पाडली आहे. सो आता त्यांच्याकडून असं आलं की रणजी ट्रॉफी आणि सी के नायडूचे 2007 पहिली सी के नायडूची मॅच आपल्याकडे खेळवली गेली, सौराष्ट्र वर्सेस महाराष्ट्र, आणि ते स्वतः त्या याला अंपायर होते त्या मॅचला. त्याचबरोबर अजून एक प्रश्न येतो की आता मी लेगसी म्हणालो तसं हे एक मोठं चॅलेंज होतं का की तुमच्या डॅडीची वडिलांची जी लेगसी होती ती तुम्हाला कॅरी फॉरवर्ड करायची होती इन मालवण, म्हणजे यू स्टे इन मुंबई, सो केवढं मोठं चॅलेंज होतं आहे तुमच्यासाठी, लाईक ऑल ॲस्पेक्ट्स, इकॉनॉमिक ॲस्पेक्ट्स, ह्युमन रिसोर्स ॲस्पेक्ट्स, तर ह्याबद्दल काय सांगा? चॅलेंजिंग होतं म्हणाल, पण मी जसं सांगितलं की इकडचे आपले जे आहेत म्हणजे गवंडे सर, बंटी केरकर आणि त्यांचे समस्त रुईया नाका मित्रपरिवार, त्यांचं पण खूप या सगळ्यात योगदान होता ऑर्गनाईज करण्यामध्ये इन ऑल ॲस्पेक्ट्स. लोकं स्वतःहून पुढे आली, जसे रुद्रे सर आहेत जे अंपायरिंग करतात, बाबांनी काही वर्षांपूर्वी त्यांना मार्गदर्शन केल्यामुळे, आणि असे खूप काही लोक आहेत जे स्वतःहून पुढे आले की आम्हाला ह्याचं पाठ व्हायचं आहे, आम्हाला ह्याच्यात काहीतरी योगदान करायचंच आहे. त्यामुळे त्या सगळ्यांच्या सपोर्टनी इट वॉज व्हेरी गुड, व्हेरी वेल ऑर्गनाइज्ड अँड व्हेरी वेल डन बाय ऑल ऑफ देम टुगेदर. आता स्पेसिफिकली एक रुईया नाका असं तुम्ही मेन्शन केलं तर त्याबद्दल इन डिटेल सांगाल का? कारण आम्ही खूप ऐकलं आहे रुईया नाकाबद्दल अँड त्यांचं पण खूप मोठं योगदान आहे इन या स्पर्धेत, तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला नक्की आवडेल. तुम्ही असं जर का थोडं रिसर्च कराल मुंबई एरियामध्ये वगैरे तर रुईया पोतदार कॉलेजेस जे आहेत ते एकदम क्रिकेटचे साठी फेमस कॉलेजेस आहेत, आणि त्यातूनही रुईया नाका किंवा रुईया कट्टा जो आहे ते जे असे लोक आहेत जे क्रिकेट चे फॅनच्या पुढे आहेत, म्हणजे वेड जे आपण म्हणतो तसे आहेत, आणि ते सगळे एकमेकांना खूप धरून आहेत. त्या जागेवरनं खूप
मोठे मोठे खेळाडू आले आहेत आणि त्या सगळ्यांनाच क्रिकेटबद्दल आणि मोर सो बाबांबद्दल खूप जास्त एक आपुलकी आहे. तर त्या सगळ्यांनी मिळून खूप छान हेल्प केली आणि हे सगळं छान रीते पार पाडलं. प्रत्येकाचं मी नाव नाही घेत पण कारण की हे खूप मोठं सगळं ग्रुप आहे तर त्यांनी सगळ्यांनी मिळून खूप छान हे साथ दिली. आता मी आपल्या या इंटरव्ह्यूच्या शेवटच्या प्रश्नाकडे येतो आणि हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे की हे पहिलं वर्ष होतं की ही कॉम्पिटिशन आपण अरेंज केलेली, तर ह्यापुढे पण अशा कॉम्पिटिशन्स किंवा विलास बांदिवडेकर स्मृती प्रित्यर्थ अंडर 14 किंवा अंडर एनी काइंड ऑफ या क्रिकेटच्या मॅचेस आपल्याला बघायला मिळणार आहेत का? आणि आपलं एक्सपेक्टेशन काय आहे की ह्यावेळी आहे तुमचा फर्स्ट एक्सपिरियन्स होतं, तर तुमचं एक्सपेक्टेशन्स काय आहे किंवा तुमचं सांगणं काय आहे टू आपल्या लोकांना की या मॅचेसबद्दल? जसं आपण बघतो बऱ्याच ठिकाणी टेनिस क्रिकेट खूप जास्त होतं, म्हणजे बऱ्याच ठिकाणी आपण बघतो टेनिस क्रिकेटच्या मॅचेस होतात पण लेदर बॉल किंवा सीझनच्या ज्या मॅचेस असतात त्या तेवढ्या होत नाहीत तेवढ्या प्रमाणात. पण त्यालाही तेवढाच हे मिळावा, सपोर्ट मिळावा म्हणून ही स्पेशली लेदर बॉल टुर्नामेंट ऑर्गनाईज केली होती. आणि ऑफकोर्स हे पहिलं वर्ष होतं सो थोडेफार चॅलेंजेस होते पण हे सगळं झाल्यानंतर आता असं वाटतंय की डेफिनेटली आपण पुढे हे चालू ठेवू शकतो आणि दरवर्षी ही घडवून आणू शकतो टुर्नामेंट. ज्या प्रकारे टीम समोरून आल्या, ज्या प्रकारे सपोर्ट सगळ्यांनीच केला त्याप्रकारे डेफिनेटली आपण हे पुढे करू शकतो आणि हे दरवर्षी ही टुर्नामेंट आपण नक्कीच घेऊ. थँक्यू सो मच मॅडम, तुम्ही आपला वेळ आपल्या चॅनलला दिला त्यावेळी धन्यवाद. थँक्यू सो मच, तुम्ही हे सगळं कवर केलं त्याच्यासाठी खूप थँक्यू आणि भेटूच आपण परत. सहिष्णू पंडित, आपली सिंधुनगरी न्यूज, मालवण.